नाही करायचा ना मजून घ्यायचे किती पोते घेतले किती नेले किती आणले त्याच्यावर खुना करायचे आपले कोणते पोते समज नाही पाहिजे का तिथे ते वारणीचा डबा आहे आपला त्यानं आपलं नाव टाकायचं घनश्याम जिले असते त्याच्यावर त्यानंतर सगळं मोजून हे ते करून बरोबर न्यायचे आणायचे असं जर आता घबाळे काम असं मग आपलं लंबा का भाऊ समजा सांगायला जरा बरोबर तर मी थांबलो शिवल भाऊ आता माझ्या वतीचे काही लोक आहेत ते आता माल घेऊन येतात कास्तकार लोक हा टॅक्टर सुरू झाले तर मी थांबतो तिथून तुम्ही बी तुमच्या वतीचे काही असले तर ते आपल्याकडे पाठवून द्या भाऊ बस ट्रेडर्स घनश्याम ट्रेडर्स हा सांगत आहे जा मला तुम्ही तिथे गेटवेस थांबा मी इकडे थांबतो आणि तुम्ही मला पोते घेऊन जा तिथं काटा गिटा तिकडे बाजून तिकडे लावून द्या त्या आपले आम्हाला तुमची ओळख करून दिली जा जा तिकडे मा होतीचे कोण कुत्रा आहे आता सांगा हो हो बिलकुल आहे बाय होतीचे जेवढे पाच पन्नास शंभर लोक आहे आसपासच्या खेळातले सगळे इचुकाटा संकट लावले सगळ्याला इकडेच पाठवतो तुम्ही घनशा वो ट्रेडर्स जा तुम्ही आता तुम्ही तुमचं पहा मी इकडे पाहतो मी याले दोन शब्द समजावून सांगतो पहिले जर असं कसं बिया कल हे दोघे बिया याला समजावून देतो तुम्ही दोन मिनटं ला गेलोच मी लोक ना पटकन ते मला हराशी सुरू होते मग आता बेपारी यांना सुरू झाले तर चापांचा लाईट आहे जा होतो मी पुढे दोन मिनटं आलोच मी याले दोन मिनटं सांगत आलोस भाऊ आपल्या तावडी देत नाही काय चला बा एक एक हिशोब करते मग बरे काय बरं तुम्हाला वाटते तेवढं सोपं नाही आलं ना लक्षात आलं ना चार पाच रुपये देत नाही ते मला माहित आहे कोणत्या लेवलचा ते फक्त कसं आहे आपल्याला इथं काय सरी आलं आपण काम करायसाठी मग आपण इमानीत बरे काम करायचं इथं आपला रोजमजूर देऊ ना ते बिचारा मग तुम्हाला सांगतो हा मग आता किती महिनाभर सुखानं काढा तुम्ही आता तसा तसा हो आता चवणी करू नका जे म्हटलं तसं तसं ऐकायचं होले होले हो त्यानं म्हणलं पश्चिमेकडून सूर्य निघते हो निघतेस म्हणा तू बरोबर घनश्याम भाऊ जिंदाबाद बाकीचं काही नाही महिनाभर टिकला पाहिजे कार्यक्रम नाही तर बस उद्या मोडमाळ तुम्ही आणि एक तर लोक आहे पसरे म्हणून म्हणलं कसं जरा असं शांतता बाळगा पण आता तु कसं सोपं काम आहे आणि त्याच्या मागा मागे हिंडणं आहे चिठ्ठ्या फाळणार आहे नाही बाकी आमचं आम्हाला म्हणे ट्रकातला माल आहे म्हणे त्यातली पाच पंचवीस पोती भरामिनी रे काम आहे टाईम येत तीन वाजता अजून आम्हाला भरा लागते म्हणजे पालास पाळणायला लागला ना त्याला हेच तर तुमच्यात गुण कमी आहे आता कोणते काम म्हणलं काही तुम्ही असं म्हणजे नाकच मुरडता हे बा काम म्हणलं का माणसानं हरकीजाने केलं पाहिजे कोणते असो हो चार दिवस भारी होती पण नंतर मग कसं सोपं असते एक वेळ त्याची सवय पडत पडली बाकीची नाहीत तुम्हाला सोपते का तुम्हाला भर लागते कधी तर म्हणलं आपल्या आज आप संत रोहिदास महाराज संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा आज जयंती आहे हा हो त्याचं काय म्हणणं होतं मन चंगा तो कठोतिमे गंगा म्हणजे जर आपलं माणसाचं मन काय समजा पवित्र असलं ना तर आपल्याला जे गंगाजल आहे ते चांबाराच्या कुंडातलं पाणी सुद्धा गंगाजलाची बरोबरी करू शकते पवित्र त्याच्यात वाटू शकते असं असते मन आपलं पवित्र असलं पाहिजे ते म्हणणं आहे त्याचं म्हणून म्हणलं कसं आपलं मनापासून कोणते कार्य करायचं आणि आपलं मन एकदम असं म्हणजे स्वच्छ असलं पाहिजे हा जाला जाला आता हे खरोखर मनापासूनच काम करतो मी नाही का जाऊ दे जे झालं ते झालं आता लोकच कसं इकडे टिकलं पाहिजे आपलं काम नाही का तू म्हणत ते बरोबर आहे शिव का नाही का आपण बसतो कुठे काळ्या करत राहतो नाही का इकडे तिकडे इचूकाटा करतो आपल्याला मग रट्टे बसते आपण घराकडे जातो आता हे काहीच करायचं नाही रे बा जसं काम त्याने सांगितलं तसं करायचं नाही का हो भाऊ म्हणे मन आपण म्हणे हे पोते उचलणं पुरत नाही नसन तसं म्हणून मग कसं होत तेच म्हणलं आता इथं त्यानं काम करा म्हणजे आपले हित लय कमी आहेत म्हणून त्या हिशोबानं आपलं जितकी जास्तीत जास्त आपल्याला रन काढता येईल इथं कवर करता येईल तेवढा टाइम इथं कव्हर करायचा विशेष म्हणजे इथं देखारे कामं जास्त करायचे ह्या जा। भाऊ आले की काम करताना दिसलंच पाहिजे हा बसायचं नाही तमाग घोटाचं नाही ते सांगून राहिलं जा सा मी तुम्हाला तुमचं आहे तमाग घोटाचं इथं आहे तर सी सी टी व्ही कॅमेरे आहे जास्त शानपणा जमत नाही बरं इथं हेरफार करायचं नाही म्हणून सध्याशी असं जसं आहे तसं आपलं झाकली मुठ सवं लाखायची ज्या वेळेस मी सांगेन तसं तसं करायचं बरोबर हा अगापना करायचं नाही आता घनश्याम भाऊन काय सांगितलं पोते भरामधे ते रिकामी पडलेले आहेत म्हणजे तिथं ते आता सोयाबीन गहू आहेत ते भरून घ्या पंचवीस पोते आणि त्याच्यानंतर आता इथचं बी बरोबर काय नेलं काय आणलं सगळं बिलकुल आणून द्यायचं पण घनशा भावले मंदा मंदा हरायची चालू असतानी पाण्याची बॉटल घेऊन यायची चहा चा लागला चा नाचा हां जवळची जवळचे आपले गेले चालते पण कसं वाटलं पाहिजे इले बिलकुल टिकून राहायचा आपल्याला इथं आज चला जा तुम्ही तुमचे काम करा मी माया करतो का नाही का हो आता चांगलंच काम करू पण का शिवलाल भाऊ म्हणलं आता मी ते पोते आणले का नाही तिथे एक शंभरची नोट पडेल होत राहिला मी उचलली ते घेतली म्हटलं काय म्हणजे घेऊ का घेऊ नाही म्हटलं तिथंच ठेवून देऊ बा अबे काय का तुम्ही गाणी नाही बेवकूफ आहे परीक्षा परीक्षा राहिला असून ते मुद्दा मुद्दे शंभरची नोटी टाकली असेल त्या पुत्या पैसे हे काय करते दापते काय पाय पाहू राहिला ते मग लवकरात लवकर जान ते यायले म्हणा हे शंभरची नोट तुमची वेळ का म्हणा हो इथे पडलेली आहे म्हणा काय राहि जा फटकन नाही असे बाप बा याच्याला काय पण नाही का पहिला दिवस आहे यायला ठेवायचं का नाही ठेवायचं बस काढून टाकायचं टाकायचा तेच असते ना पहिले मग पहिला दिवस म्हटल्यावर बरोबर ते आपल्याला पाहिजे ना कशा काय मग मामा लोक असते काय जा फटकन त्याला मग मला शंभरचे आहे म्हणा बा असे पडत म्हणा जा नहीं बाबा तुम्हारे जैसे हमारा काम रहता शेट है शेट जी है तुम्हारा क्या बाबा हाथ का मई लाइए एक करोड़ दो करोड़ हा? हमारे को ऐसा काश्ताकार को पेमेंट देना पड़ता नहीं तो कहाँ से लाएंगे हम तुम्हारा लेके इधर देना पड़ता हमको तो अपना दो सौ क्विंटल चना था दो सौ क्विंटल के और पचास क्विंटल वो अपनी ये थी तुर इसका पेमेंट कैसा आज नहीं तो कल कर देना फिर हाँ लोगों को काश्ताकार का भी रुका हुआ है लोग लो रुकते नहीं घंश तुम ऐसे टेंशन मत ले जाओ तुमको पेमेंट नहीं मिलता क्या आज दे देता चेक तुम्हारा दो तीन दो तीन दिन में तुम्हें पेमेंट देता तुमको फिर क्या तो जितना भी माल मैंने खरीदा उतना पेमेंट दिया नहीं किया अब तक कुछ प्रॉब्लम है क्या फिर आज दे देता मैं दोपहर को चेक दे देता और लेके जाना तुम्हारे पेमेंट

बाबा मी काय म्हणलं आपल्या इमानदारीचा पाहिजे घामाचा पैसा घेतो आपण हे तुमचे शंभर रुपये तुमचे हा आपल्याला पाहिजे तो, आप तो काय करता हरामध मला काही पुरत नाही हे घ्या तुमचे पैसे इमानदार आज मी असे आहे देव माणसांना आम्हाला इथं कामाला ठेवलं ना खंच्या भाऊ ना मग काय हो नाही तर मी तर गावात वटे राखत जा हो काय आता बायको चालली होती सोडून शेवटी हे बा बा हे आले तेव्हा म्हणे काम काम कर म्हणले का आणि कमा म्हणे म्हणून म्हणलं आम्ही इथे साडे चार हजार रुपये करता अच्छा नहीं बढ़िया बढ़िया हाँ ऐसे ईमानदार लोग मिलते नहीं, नहीं तो कैसा हाँ अभी तक तो तब तो एक आधा पाकिट रहता ना तो कोई दिखता भी नहीं था नहीं नहीं बढ़िया बढ़िया अच्छा है ईमानदार आदमी जाओ फिर हाँ करो काम तुम्हारा ये ये गया गया पैसे नहीं बरा नहीं दे दे। ऐसे भी ईमानदार आदमी रहते नहीं क्या नहीं तो कैसा अपने को मालूम है क्या जमाना आ गया नहीं कमाल है वाले के अच्छा आदमी रखे तुमने काम पर नहीं वो कैसा मैंने जानबूझ के रखी थी वापिस होगी नोट क्या होता देखता देख रहा था मैं लेकिन अच्छा है बराबर है वो तो मैं क्या बोरा सेट तो तुम क्या बोल रहे थे कपास के पास ऐसा बोले थे तुम उस दिन अपना जिनिंग को कपास होना था आपने तो तुम तुम्हारे हिसाब से खरीद लो पेमेंट भले मैं देता नकदी में और तुम अपने खेड़ों पाड़ में जाने का कुछ किसके पास कपास है ये वो देखने का अच्छा माल क्वालिटी पास माल देने का अपने को जिनिंग के वास्ते हाँ लेकिन कैसा हमारे पास खुद का पेमेंट नहीं है और तुम कैसे बोलेंगे ना तो मैं ले लेता और खेड़ों पाड़ में इधर उधर हाँ रामपुर में जाता कुछ इधर उधर अपनी पहचान वाले हाँ गाँव में जाके जरा जरा हिसाब हिसाब से अच्छा अच्छा बराबर हाँ ज़्यादा भाव भी नहीं हिसाब हिसाब से लेने का वही भी अपने को जो भी पछता उतर लेने का फिर क्या तो लेकिन मैं क्या बोल रहा था मेरा जो माल है हमारे कास्त करा जरा टाइट बोलने का जरा और तुम जरा टाइट नहीं बोलती है आ? पचास रुपये बीस रुपये से ज़रा ज़्यादा बोलते जाओ और उतना जरा सा हमारे दलाल चलेंगे नहीं तो तुम कैसा हाँ बाकी को देखते हैं हमारी तरफ देखती भी नहीं हुआ हाँ गरीब आदमी हूँ मैं वो तो है सुना है मैं कैसे सबकी तरफ देखना पड़ता अपने को आ? सब अपने से ना फिर क्या वैसे मैं तुम्हारी तरफ ज़्यादा ध्यान देता है ठीक है ठीक है आता फिर देखता मैं कितना माल आया तो और हाँ का ट्रैक्टर फैक्ट्रा आता फिर नाही नाही ते आमचे काही लोक यायचे आहेत त्याच्या आम्ही काही असं म्हणजे संदेश टाकत नाही हो आमचे माणसं येऊ द्या मग ते कुठं कोणते दला लागले कोणाचे पैसे गेला काय ते तेल ते हे आमचे फक्त असं पाच सण मिळून डॉक्टर एखाद्या आम्हाला संधी दिली पाहिजे पाहतरी तुम्ही एक वेळ आपल्याकडे टाकून हा पाहत खरी फक्त नाही 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 बा म्हटलं आम्ही आम्ही आमच्या हिशोबां टाकतो तुम्ही कुठं आमच्या वैकी ना पाहिजे पे मग पेमेंट आम्हाला नक्की भेटते सगळं बरोबर आहे आम्ही काय इकडे टाकू तुमच्याकडे करायचं इकडे काय म्हणलं जाईल तिकडेच पाहिजे तू हा मी पाहिजे कव्हर करतो ना मला नाही होते का मी करतो एका मिनिटात काय म्हणते म्हणतात ओ भावने बा काय म्हणलं गडबड तुमची शिवला पण गेलं हे काय शिवलाल भाऊ तुम्ही आले का हराशी भावने बा शिल्लक बोल का म्हणलं माल टाका म्हणलं मी सांगतो जा मग शिवलाल भाऊ टोय कुठे बोर कोण ऐकत नाका म्हणलं मला राजा माणसं आपल्या वैकाचे का कोणते वगैरे चालले आपले कुकडे द्यायला आपल्याकडे टाका घनश्याम भाऊ आपले मित्र आहेत दोघांच्या पार्टनरशिपमध्ये बिझनेस आहे काय 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 एखाद्या व्यक्ती जरा असं समजून घेत जाण जरा असे चला उतर कोण कोणा मित्र घेतलं त्याला तानून भावला होतो बिलकुल चोवीसच्या नाही गेला तर मला हात तोडून दिनले का शिवलाल भाऊ टोएकोटेच

बरोबर मला म्हणजे गोष्ट नाही घे बा तुम्ही आल्याबरोबर बिलकुल त्याला पुरा ट्रॅक्टर दिला त्यानं अरे <laughs> हे तर सुरुवात आहे घनश्याम भाऊ येण पाहिलाच ना तुम्ही तुम्हाला येण समजा ना काय मग अंगाचे कपडे जर ठेवतो म्हणजे म्हणा तुम्ही पुरं जर लंबणे करीत हे बा मी कसं आहे कोणाच्या जर आपण मनापासून काम केलं ना त्याचं बिलकुल सर्कस करून देत असतो घनश्याम भाऊ हे तर काहीच नाही हो पान तुम्हाला किती माल देत होतं मग वर्ष दोन वर्षात जेवढी नाही कमाई केली तेवढी एका सहा महिने दोन महिने करून देतो तुम्हाला मग हे की आता हे सीजन पुरास घ्यायचं आपल्या गहू हरभरा चना कापूस बिलकुल नो टेन्शन मी हो ना काही करू हे तुम्ही आता एक मारून काम पाहतो कोणी आहे का गेट बंद झालं वाटेल काय हो पाय ना गेट बंद झाला होते का भरती झाली ना तिकडे तिकडे मी जातील मग ये लवकर फटकन दहा मिनिटं सुरू होते आलोच ना फेरफटका मारू तेवढे पाच पन्नास क्विंटल आल तेवढंच बस आपल्या शिल्ला मग हा दोन तीनशे क्विंटल हे ते मग लोड घेऊ तुम्ही आलोच मी पाच मी आता तिकडे काय जा आज कसं आता कसं दिवस पाहायला म्हणून लागते नाही का पाच आहे मला दोन तीनशे तुला तुला हे ट्रॅक्टर ये मग आता लवकर फटकन हो फटकन त्या आता चिट्टी पावती घेऊन जा फक्त एवढा म्हणलं वर गेला पाहिजे हो नाही मग तोडार पडसन तुम्ही आता बोललो खरी मी आता जा मग आता खराबर शबशील मी आलो दोन मिनटात तर किती दिवस अरे का देके साहेब काय राहिले त्याला पता नाही बा काही किती दिवसात दिसली नाही कुठं होते हो कोणत्या कोमात गेले कुठं गेले ते म्हणलं काय गडबड आहे काय कुठं आली इकडे हे कोणता पॅड काय राहिले तुमचं तला नाही पावला जोराला म्हणलं तर मुगा बस ना शिवल्या तुकाने अगोपना नको मग आता बा घरून निघाल उशीर झालो हे म्हणतात हे बंद पडलं नाही दबळं मग हे आता कटलं बंद पडलं तर ता टायर बदलाले हे ते स्टेपनी लावा ढमका लावा वाजले आता झाला उशीर इकडे आहे बंद झाला आता सांगा आता मार्केटमध्ये आणला आता म्या हर आता काय करा था। सांगा तुम्ही आता हां टाकाव तर कसं टाका गेला काही दिवस मा आता सांगा असे तो या ड्रायव्हर लोकांना आधी सांगणं असते बरं मग तुम्ही डिझेल भरा रे टायर पाह रे काहीच नाही ना पाहतच नाही ना पुरे असे म्हणजे चिकणे ना सपाट झाले ते तरी चाक बदलत नाही टायर बदलत नाही काय द्यायचं बावा त्याचं तेल मय मग मोठा परेशान झालं मी सकाळ पुसून आता काय करता आणि निरा हन हन साहेशची मग काय आपल्यापेक्षा अपेक्षा आहे लागायला जाई मग काय आता कै बिला जाईल असंच चालू आहे का नाही का नाही याच्या खेका त्याच्यावर खेका हे पंपचर होय निरा म्हणून लागतात दरिंदर आहे अरे बा म्हटलं देणके साहेब तुम्ही काय नाही बा काहीतरी हे करा तुम्ही शांतता तुमच्या मागे म्हणजे गिरेमान लागलेला आहे राजा मग आता मला बोलायला टाईम नाही मला जाग ते हराशीवर आता आमचा गंजर लागला तर ते मध्ये दलाल कर लागेल इकडे असतो मी हो होत म्हटलं काही आहे का तुमचा माल आता हे सेटलमेंट करून देऊ का तुमचा आता काय सेटलमेंट आहे झालं ना बंद झालं ना की आता काय अंधेरे जाऊ ते आता उद्या मग तुमचा नंबर आता संध्याकाळी टाकून लागून चालला झालं घराकडे आता काय करता काय आता मग अरे मी काय म्हणतो मी काय साठी पैसे इथं तेच कामासाठी पैसे लावणार मग आपले आता सोय्या धारायला मदत नाही करत कोणाला करता तुमचा माल अंदरची एखादी पट्टीपो वापरून बरोबर त्या हिशोबाने तुमचा बिलकुल ठोकमध्ये घेऊन घेऊ अळत नाही दलाल नाही काही नाही काहीच नाही बिलकुल हा बाग कायदा बिलकुल तुम्ही तिथं लावून द्या बाजूं मी आपलं घनशाम भावले बोलवणार दोन मिनिटात सेटलमेंट करून टाकू जे काय भाव असते त्या हिशोबाने समजा शंभर पन्नास रुपये कमी समजा कसं जीवान नको का मारू बा कास्ता करायला हिशोब शिर लावला जरा असं सहा साडेसहाच्या वर टेन्शन हा आता टस मारत सेटलमेंट करून टाकू माल मालदा तिकडे चला बरं झाला मग निदा हो तेवढं तरी आता म्हणजे कसं त्रास वाचला आता बरं तुम्हाला किती द्याला काय शंभर पन्नास काही तुमचं कमिशन असं नस ना बा हा तुमचं तर माहीतच आहे मला शिवलाल फोटो म्हणल्यावर कसं लक्षातच आहे माझ्या नाही 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 काहीच नाही आपल्याला बा खळकून नाही पाहिजे कोणाचा नवा पैसा नाही पाहिजे मग तुम्हाला जे काय भाव बोलून ते प्रत्यक्ष समोरासमोर बोलावा त्या हिशोबाने घ्या आपण धंदे सोडले म्हणलं तसे आता कमिशन खाणे हे खाणी काही बरकत नाही तशातनी इमानदारीचाच पैसा टिकते बाकीचा काय टिकत नाही पुरा भैसपाट झालेला आम्ही हा तुम्हालाच माहिती आहे आता आपण असे धंदे केले काही उरलं का आपल्याला आता शेवटी इमानदारीचा मार्ग पकडला आपण काही उरवलं का नाही उरलं चालते उपाशी मिळत चालते पण आपल्याला कसं इमानदारीच जगायचं हो तुमच्या शंभर रुपयांनी आणि दोनशे रुपये कमी जगणार आहोत आम्ही मग मोठं हात मारा हा ठीक आहे मग हा चला आता मी भेटून येतो त्याही बाद दहा मिनटात आले का काय तुम्ही काल फोन केला के ना इतका उशीरा कालच म्हणजे येतो महिन्या असं झालं तर झाला किती उशीर आला तुम्ही साडेबारा एक वाजता ये येतेच करा काही बी आपला आ, मार्केट तिकडे ठस भरलं ना आता काही सांगण्यात मजा नाही आता शेवटी इलाज नाही आता पाहा आता काय कसं करा मी पाहा तुम्ही तिकडे काय भावायला लागते त्या हिशोबाने पैसे देऊन दे मुले मी बाजूने तिकडे ऑटो टोलावर लावतो बदेले आणि तेवढं त्या धरम मोजून आणतो मला शिवलाने सांगतात मला सगळं तर मी काय म्हणलं एक होतो तुम्हाला काय शिवलाचं काही म्हणजे काही देण्या घेणे केलं काय कमिशन कमिशन काही नाही 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 काही नाही घेतलं त्यानं मी म्हणलंय त्याला मी आम्हाला चहा बनायला देऊ बा शंभर पन्नास रुपये काही हो इकडे सल्ट होत नाही बाबा म्हणे आपल्याला काही पाहिजे नाही म्हणे काय करता म्हणे हे आता एवढं काम भेटलं चांगलं आहे म्हणे बद झालं म्हणे आम्हाला तीनशे रुपये रोज आपरते म्हणे आम्हाला असं असं म्हणते नाही हो का मला आता मला शिवलाल म्हणे तुमचा माल आहे म्हणे आता तुमचा मला आपल्याकडे जसं तरी म्हणलं बा काय काय नाही आता काही सांगतात ना शिवालाचं आज जरा परीक्षा घेऊरायला त्याचे मी मला काय काय नाही आता आपल्या कामाला किती काही जण नाही नाही पहिले होते जींदीच होते ते हो तिघं जराशी कसं अद्दल घडली द्यायला आता झाले थंडेगार दे पूर्ण पैदलच झाल्यासारखे झालेत ते काही खाले सोय नाही लागू द्यायली मनीरचा धंदा गरज जाय ती फिटली वाटते त्याच्यात तीन त्या बिबे तिला लंबी झाले तेपासून आता जराशी जागेवर लाईनवर आले वाटते ते बहुतेक चोटे पोट्टे कामं जराशी जरा कमी करू राहिले म्हणलं जरा म्हणजे कसं बिस्कट मुळेल दिसते पण म्हणून जरा कशा लाईनवर आलेले आहेत ते हो मला जरा म्हणतो पाय जरा सावधरा तरी मी परीक्षा घेतली ती शंभरची नोट ठेवली काम घेते का हो आता कसं एक रुपया दोन रुपया बी साठी म्हणजे काय सांगते त्याला खराब परिस्थिती दे। म्हटलं रुपया घेतला नाही शंभर वापस आणून दिले करा बिलकुल कुत्रेचे हाल झाले त्याची हळ हळस होतो घरी मग बरं झालं तुम्ही काम दिलं हो बरं आता चल दे आता कसं बी बरं लाईनवर आलेले हो घ्या धुवून घ्या चांगले पद्धती रा मग मी इकडे लावून देऊ का मग कटलं कसं काय करू हरा चालू यात सध्या आपला गण लागणार आहे काय भाव लागते त्या हिशेबा तुम्हाला देऊन देतो तुमचा हरभरा पाहू ना त्या या मार्केट मध्ये या तिकडे बरोबर ठीक आहे मग आता उद्या लोक वाट पाहत नाही मग नाही का आजच मग इकडे इकडे रवाना करून टाका ठीक आहे मग चला तुम्ही या तिकडे जरा गळबळ या येतो जमला तुम्हाला म्हणलं ना मी तुम्हाला सांगतो चोवीसच्या वर गोव तुमचा बिलकुल म्हणजे कारण आपल्याला जमलं का नाही किती चोवीसच्या पासन केला ना आर का शिवल्या बाकी बा हो बिलकुल हेच नाही गेलो रे रे हो मला वाटते बावीस चोवीस नाही जाते आपला पण बाबा चोवीसच्या पाच रुपयांनी गेला बाकी कमाल हो असं असं पाहिजे ना काही मग काय मी तिकडे टाकला फरक केलं तेच म्हणलं ना फायदा करा आपल्या माणसाच करा काही एका दुसऱ्याचा फायदा करून फायदा आहे का मग म्हणून म्हणलं तुम्ही बा इकडेच टाकत जा तुमच्या गावाला आता तुम्ही किती आता समजा तुमच्या फायदा झाला त्याचा बी त्याचा भाव जास्त लागला का नाही

हो तेच तर पाहिजे आम्हाला इथं काहीच ताल बसून राहिला आमचा सीसीटीव्ही आहेत नाही इथं बापा बापा अरे बाबा तुम्हाला सांगू ना पाहुणे बा लस फायदा करून देतो मी तुमचा हो तुम्ही फक्त कापूस द्या येईल आता काय सात दे हजार का काय बहात्तर त्र्याहत्तर चालू आहे त्याच्यापेक्षा बिलकुल असं पाच पन्नास ना शिल्लक हो असं कसं मी सांगतो तसं करतो बरोबर फक्त तुमचा मी शंभर टक्के सांगतो ना दहा पाच हजाराचा फायदा करतो नेमकं कसं काय म्हणलं काय म्हणजे फंडा काय काय तर नाही सांगतात ना बा काही काही गोष्टी कशा असते गुपित असते आता तिथं तुमच्या इथं टाटा लावला की तुमचा पंधरा क्विंटल आहे म्हणता ना जर वीस क्विंटल नाही भरवला ना तर नावादा शिवला नाही म्हणलं हो फायदा, फायदा कमी -कमी का तुम्ही पाच क्विंटलचा फायदा करतो तर कमीत कमी अडीच क्विंटलचे पैसे आम्हाला जा अडीच क्विंटलचे तुम्ही घ्या का काही नको शिकवला तू म्हणजे कसं टाटा मग तू काय म्हणतो तुम्हाला फायदा करून घेणार आहे ना मग उद्या रविवार आहे उद्या मार्केट बंद आहे तर मग तुमचा कापूस मग आता ते बोलता का उद्या काय सांगितलं चर्चा चर्चा करून तुमची तुमचे दोन चार दोस्त होते सांगा तुमचा फायदा करून देतो मला नाही अंडर पटेड काम नाही पाहिजे नाही झालं घरावर कुठे काहीच नाही ना आम्ही आता कसं यावेळेस मागच्या मागच्यासारखी बेकूपू नाही हे लय बिलकुल आम्ही रणनीतीनं कामं करू राहिला आता तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही आम्ही सांगतो तसं करा मग घटून घेऊ मालमजाला आता काही काय का आपला मोजून घ्या लवकर पण पहिलेच काटा होता ना तुमचा आपल्या माणसाचा पहिले मग तुम्ही काहीच नका करू हा हे ते असे कसे ऐकत नाही तर एका आवाज आता सारखं करू तुम्ही तुम्ही चला फक्त त्याला भेटून घ्या उद्या कापसाचा रविवार आहे उद्या मेळ बसून टाका मी काय म्हणतो कशी नाहीत बघून राह तुम्ही जेवण करून घ्या माझ्या कसं जेवणाचं काय म्हणजे काय सध्या मुळ नाही हो चार लखेप झाला माझ्या आता तर तुम्ही काय करा लवकर जेवण करा मग तिथं काट्यावर लागा का, लागे तुम्हाला तोपर्यंत मी याची भेट करून देतो हा उद्या सिटिंग लावून देतो ना मग म्हणजे कसं इथं काहीच नाही बरं इथं आपल्याला काहीच मिळणार नाही लोक काय मला शिवल्या तू काय सांग आम्हाला शांततेने करतो मी बा तू तु दोन चार दिवसात मोळमाळ नको करू हे विषय आता कसं आहे आता मस्त पद्धती चालू आहे राहू दे ना ते सगळं समजते मला मी काय एवढा पागल नाही हे मुरून मुरून चून खाऊन राहिलं मी आता तुम्ही काही चिंता करू नका आता हो चला मला पाहू न चला आम्ही करतो जेवण मग हो ठीक आहे मग आम्हाला लागला ते काट्यावर जा तू सोपं काम आहे जा तुला जेवण करून घ्या पटक मी बाज बँकेतून येत होतो तिकून आले आपल्या पट्ट्या किट्या लोकांच्या देण्या गडत तुम्ही काय हिंडा बा तुम्ही विश्वास टाकला ना आपल्यावर तर आपल्याला विश्वासाचा सार्थकच करायचं आहे कारण की बा जेवण महत्वाचं नाही म्हणजे इतका उत्साह निर्माण झाला ना खोर खरोखर आपल्यावर भरोसा ठेवणार आहे माणूस तर यायचा माल होता आपला कापूस होता का, 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 कापूस आहे ना अजून पाच सणा यायची समजा सोयरे दायऱ्यातली दहा पाच दहा पाच क्विंटल समजा यायचा पंधरा वीस क्विंटल काय तीस क्विंटल काय सांगा आता सगळ्याचा कापूस आपल्याले म्हणजे तुम्ही मनी खरेदी करतो आता म्हणलं प्रायव्हेटमध्ये कसं घरी यायच्या घरी जाऊन समजा आपण जर एखादा गाडी भरला तर चालन का मग हा तुम्ही मनी म्हले बा कापूस बिपूस असला काही काही माल असला तर आपण जागेवर घेतो बा तर यायचा होता चालता का मग बरं बरं मग समजा रविवार आहे उद्या नाही का उद्या मार्केट बंद आहे का माही नाही आपल्याला एखादी गाडी उचलाच लागणार नाही का कापसाची बरोबर हे बा समजा एखादी गाडीचा माल आहे ना समजा शंभर क्विंटल पर्यंत भर ना हे कापूस टला आहे हो पण कसं सध्या अडचणी शंभर खाण किंटल आम्ही तुम्हाला कव्हर करून देतो शिवलाल भाऊ कसा कसं विषय काढला शिवलाल भाऊ साठी आपण दे जीव देणार माणसा बाबा शिवलार भाऊ म्हणे कि बा कापूस सांगा आमचे कसे डालाल बा साधारण परिस्थिती आहे कशी आठ कसे जाग्यावर आले म्हणून बा म्हटलं चला आपण दिल्यापेक्षा आपल्या माणसाला द्या तुम्ही बी पड्दशी लावला टाना बोलले तुम्ही काही हरकत नाही ते म्हणलं उद्या तुम्ही गाडी घ्या आणि आपल्याला समजा आपला कापूस उठला नाही तसं काही नाही तुम्ही कोणाला द्या भाव पटला तसं आम्हाला ज्या भावात परवडत त्या भावात आम्ही तुम्हाला मागू जर समजा तुम्हाला द्या वाटला द्या नाही वाटत नाही का शिवलाल भाऊ कसं बसतं बा म्हणजे जसं परवडत तसंच कराल नाही आपल्याला हे बघ यांच्यामुळे तुम्ही काहीच करू नका ना तुम्हाला बोलायचं काम पडू देत नाही बिलकुल त्याला म्हणलं ना लोकांचा जर समजा ते चौऱ्याहत्तर जरी देत असन तर तुम्हाला बहात्तरनं द्यायला लावतो मग आपल्या आपल्या शब्दाच्यामुळे हे नाही ना बिलकुल मग शिवलाल भाऊ म्हटलं की बिलकुल त्या गावाला पुरे आपण कव्हर करायला बरंच वठायला का शिवलाल भाऊचं नाही का बरं बरं मग यायच्या गावाला चालत जाऊ मग आपण नाही का ठीक आहे उद्या मग आता समजा नऊ वाजता निघू इथून ना मग तुम्ही समजा तो तिथे ना ते बा तुम्ही काय गोष्ट करता का? रविवारची काय बा रच्या बाराला जर तुम्ही फोन केला ना तेव्हा बाबा मला एका मिनटात तुमच्याकडे हजर होतो सांगा काय करू मग म्हणजे ज्या माणसाला जे माणूस आपल्याला चाहते ना हो त्याला आपण म्हणजे जीव द्यायला तयार असतो हो आता बाबा तुम्ही भाऊ आता जा लवकर जास्त गडबड काही करू नका बँकेत जा पैसे काढा आणि पैसे जरा सावधानते ना लोकांना सुट्ट्यात बरं आजकाल दिन थैली मारून बरोबर पैसे घेऊन या तुम्ही शांत देणं आणि मग आपण गिट्टे करू आता मी मला मोजून सुरू करतो बा घेतला की लागतो का मी हा जेवण करून घे फालतू चक्कर आहे जेवण नाही हो मी जेवतो मी सकाळी एक जेवलो की बस संध्याकाळी शक्य तुम्ही संशय भाऊ पैसे काढून ना मी येईल भेटून यायच्या मी सांगून देतो मग कापसाच उद्या उद्या गाडी घेऊन मग ते कापसासाठी पैसे काढून घ्या तुम्ही जरा जास्त नाही का म्हणजे मग टेन्शन नाही बरं ठीक आहे मग सांगत चेक मग सांग चेक मग सांग तुमच्या हिशोबानं ना तुम्ही काय करा आपल्या पुढे काही कोणी हे एक शब्द बोलणार नाही तुम्ही जे भाव ठरला त्या भावन तुम्हाला कापूस घ्यायला लावते बिलकुल आपला फायदा सगळ्याचाच फायदा म्हणजे कास्तकाराचं नुकसान करायचं नाही आपल्याला चला चला बरं का म्हणलं का शिवाला माल भेटला बरं जा मग करा तुम्ही काम करा मी तुम्हालाच बुर राहायला काय मी या बुडेल म्हणून राहिलो हे खालचं सावळ लवकर लवकर मोक आहे करतो आता एवढे मोठे पोते भरणं झाले अर्ध्या कट्ट्यासाठी हे झामझाम करून राहिला ती लवकर भरभर होई मोक आहे उचलायला तयार नाही आपला एक एकदा एक एकदा उचलू राहिला ती काय करा डॉक्टर फोळा अरे आबाजी मी तुम्हाला सांगून राहिलं मगापासून तुम्ही त्याला हात हो लावू नका तुम्ही बाजू ह मुाट्या तुम्ही काय मना मला सवळ करू राहिले तुम्ही काय करू राहिले म्हणून उभे राहून तिकच तिकल का उभे राहून राहिले बबन्या हा भाऊ काश तुला समजत नाही का, का तुम्ही काय करू का राहिले तोलाही मापाई करू राहिले तुम्ही मग तुमचं काम आहे ना ते सावळणं भरणं मोजणं मापणं हा पैसा काय घेऊ राहिले तुम्ही चालले मोठे गो अ दे तुम्ही कास्ता कारण हात नाही लावता बिलकुल त्याले काय 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 ची काय ते चिठ्ठीत कायचे पैसे लागेल असते मला चालले मंदा मना मंदा मदत करता रा ह बाजू पण काय करत हो का करता भाऊ हे आता बरोबर सावळसुवळ करत नाही हो सर माल इकडे तिकडे बा तेवढंच आमचं वजन भरते म्हणून मी जमा करून राहिलो हे अरे हो ना मग त्याच्या कोण करून घ्या ते तुम्ही नका करू ना आपल्याशी पण काय करता तुम्ही तुम्हीच स्वतःला डोक्यावर घेता मग असे करता मग आता झाडू दे हे करू दे त्यालाच जमा करा आणि त्यालाच भरायला पूर्ण झाल्यावर तिथून सुटका द्या मग तुम्ही भरून राहिले भाऊ अशी म्हणत चहा चालेल मागे मागच्या वेळेस म्हणजे पाण्याला द्या म्हणजे आम्ही चांगलं केलं म्हणे काम चहा आहे हॉटेल इथं चल लवकर बिलकुल लवकर लवकर भरून घ्या ते सगळं सावळून घ्या दाना आणि मला काटा एकदम याकुरीत द्यायचा बरोबर हा मागा पुढे करायचा नाही कास्तकाला नुकसान नाही झालं पाहिजे अशी बात आम्ही शिवलं खाली पण बाकी नाही बरोबर येतो मग बरोबर आहे सावडतो वा सगळं सावरत आम्ही जाऊ दे जाऊ दे चल काय पटपट लाव हाजी बाजू ना तुम्ही फक्त पैशाची मला का तुम्ही तिथे जाऊन बसा दलाल साहेब आले की पैसे घ्या हा बाजू ना